नमस्कार मंडळी, मी सागर मधने. आता मी आहे विशाळगड किल्ल्यावरती. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला किल्ला हे विशाळगडाचं इतिहासातलं महत्त्व आहे. पण आणखी एका गोष्टीमुळे विशाळगड ओळखला जातो, ते म्हणजे वीर बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी देखील विशाळगडावरती आहे. आम्ही सकाळपासून विशाळगड पाहतोय आणि आता मी जाणार आहोत बाजीप्रभूंची समाधी पाहण्यासाठी. तर चला मग विशाळगडावरती असलेली वीर बाजीप्रभूंची समाधी पाहूयात. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला दोन समाध्या पाहायला मिळतात. या समाध्या कोणी साध्या सुध्या व्यक्तीच्या नाही आहेत, तर यापैकी एक समाधी आहे वीर बाजीप्रभूंची आणि दुसरी समाधी आहे त्यांचे बंधू असणारे फुलाजी प्रभू यांची. खरं तर बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू यांनी पावनखिंडीमध्ये 600 बांधण मावळ्यांना घेऊन जो काही पराक्रम गाजवला होता तो संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. नवे तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती सिद्धी जोहरच्या कैदेत सापडले होते. महाराजांना पन्हाळ्यावरून बाहेर काढण्यासाठी बहिर्जी नाईक असतील किंवा स्वतः शिवराय असतील आणि असंख्य मावळ्यांनी एक योजना आखली की पन्हाळगडाचा वेढा फोडून सुखरूपपणे महाराजांना घोडखिंडीच्या माध्यमातून सरळ विशाळगडावरती पोहोचवायचं. परंतु घोडखिंडीत येत असतानाच 10,000 सैन्य, शत्रू सैन्य हे मावळ्यांच्या पाठलागावर होतं आणि त्याच वेळेला बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे बंधू फुलाजी प्रभू, रायाजी बांदल आणि 600 बांदल मावळे घोडखिंडीमध्ये आले होते. आणि त्यांनी महाराजांना असं सांगितलं की राजा, तुम्ही पुढे विशाळगडाच्या दिशेनं जा. जोपर्यंत हा बाजी घोडखिंडीत उभा आहे ना, तोपर्यंत एकाही गणी मला पुढं सरकू देणार नाही. कारण लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. छत्रपतींना वाचवण्यासाठी, लाखोंच्या पोशिंद्याला वाचवण्यासाठी बाजीप्रभूंनी शिवरायांना विनंती केली की तुम्ही काही निवडक मावळ्यांना सोबत घेऊन थेट विशाळगडाच्या दिशेनं जा आणि ज्या वेळेला विशाळगडावरती पोहोचाल ना त्यावेळी तोफांचे 3 बार द्या. आणि बाजीप्रभू आणि 600 बांदल मावळे 10,000 शत्रुसैन्याचा सामना करत पावनखिंडीमध्ये जीवाच्या आकांतानं लढले होते, झुंजले होते. आणि ज्या वेळेला शिवराय विशाळगडावरती पोहोचले, तोफांचे 3 आवाज ऐकू आले ना, त्याच वेळेला बाजीप्रभूंनी त्या पावनखिंडीमध्ये देह ठेवला होता. खरं तर पावनखिंडीला आधी घोडखिंड असं म्हटलं जायचं, परंतु बाजीप्रभू आणि 600 बांदलवीरांच्या पराक्रमानं ती खिंड पावन झाली. म्हणूनच शिवरायांनी तिला पावनखिंड असं संबोधलं होतं. तर बाजीप्रभू आणि त्यांचे बंधू फुलाजी प्रभू यांचं समाधीस्थळ विशाळगड किल्ल्यावरती आपल्याला एका टोकावरती पाहायला मिळतं. आणि माझ्या पाठीमागेच्या दोन समाध्या तुम्ही पाहताय ना, याच समाध्या आहेत बाजीप्रभू आणि त्यांचे बंधू फुलाजी प्रभू यांच्या. विशाळगड किल्ल्यावरती असलेली वीर बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी आपण या ठिकाणी पाहतोय. आणि याच समाधीच्या पाठीमागच्या बाजूला बाजीप्रभूंचे बंधू फुलाजी प्रभू त्यांचं देखील समाधीस्थळ या ठिकाणी आहे. खरं तर या दोनही समाध्या एक वर्षापूर्वी अतिशय वाईट अवस्थेमध्ये होत्या. म्हणजे या समाधींच्या जे काही दगड आहेत ते पूर्णपणे ढासळलेल्या आणि उद्ध्वस्त अवस्थेमध्ये होते. परंतु सह्याद्री प्रतिष्ठाननं या ठिकाणी हे काम केलं आणि या समाध्यांना एक चांगलं रूप देण्याचं काम केलं. खरं तर यावरती जे काही छत वगैरे आहे ते छत देखील सह्याद्री प्रतिष्ठानं उभारण्याचं काम केलेलं आहे. कारण छत्रपतींसाठी ज्यांनी रक्त सांडले ना त्यांच्या समाध्यांना छत उपलब्ध करून देण्याचं काम सह्याद्री प्रतिष्ठानं केलं. त्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठानच्या सगळ्या मावळ्यांना महाराष्ट्राच्या वतीनं मानाचा मुजरा करतो.